जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कोकणच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवणात आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नानं अद्ययावत असं बस्थानक होत आहे. या अत्याधुनिक चित्रपटगृहासह सारं काही आहे, त्यामुळे हे केवळ बस्थानक नव्हे तर कोकणच्या पर्यटन विकासाची नांदी ठरणार आहे. आमदार वैभव नाईक यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प कोकणला नवी दिशा देणारा ठरणार आहे. मालवण तालुक्याच्या ठिकाणी 1981 साली बसस्थानकाची उभारणी करण्यात आली. मात्र या बसस्थानकाची दुरावस्था झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी गेल्या वर्षी सुशोभीकरणाचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला. मात्र भविष्यात पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता पर्यटन राजधानी असलेल्या मालवणचे बसस्थानक बांधण्यासाठी नवीन प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला, त्यामुळे मालवणच्या बसस्थानकासाठी 3,15,00,000 निधी मंजूर करण्यात आला. हे केवळ बसस्थानक नाही तर कोकणच्या पर्यटन राजधानीतील बसस्थानक आहे, त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी फार विचारपूर्वक याची रचना केली आहे, जेणेकरून इथल्या पर्यटनालाही चालना मिळेल. बसस्थानकाच्या आराखड्यात सिनेमागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. मालवणवासियांना नवीन सिनेमा पाहण्यासाठी कणकवली इथं जावं लागतं, त्यामुळं मालवणात सिनेमागृह असावं ही नागरिकांची मागणी विचारात घेता आमदार नाईक यांनी बसस्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर 60 आसन क्षमतेचं सिनेमागृह उभारण्यात येणार आहे असे सांगितले. नव्या आराखड्यानुसार मालवण बसस्थानकाची इमारत सुसज्ज असणार आहे. सर्व सोयी सुविधांयुक्त इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून तळमजल्यावर कोकणच्या संस्कृतीचे दर्शन दाखवण्याचा मानस आहे. इमारतीची रचनाही त्याचप्रमाणे केली जाणार आहे असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. बसस्थानकाच्या तळमजल्यावर 6 फलाट, प्रवासी सभागृह, पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह, प्रतीक्षा कक्ष, महिलांसाठी विश्रामगृह, हिरकणी कक्ष, दुकानगाळे, जेनेरिक मेडिसिन दुकान, पहिल्या मजल्यावर बसस्थानकाच्या कामकाजाची कार्यालये, दुसऱ्या मजल्यावर अद्ययावत 60 आसनाचे सिनेमागृह साकारले जाणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे मालवणच्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असून याचं संपूर्ण श्रेय आमदार वैभव नाईक यांना जातं.